नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, कृपया या स्क्रीनवरील दोन्ही फोटो पहा. त्या मुलाने जी वायर तोंडात धरली होती तिच्यामध्ये करंट चालू होता आणि त्याने चावल्याबरोबर खालील फोटो त्या मुलाची काय स्थिती झाली कृपया पहा. आणि अशा घटना आपल्या घरात घडू नये म्हणून अतिशय महत्त्वाची सूचना अशी की लहान मुलांचा हात कुठल्याही प्रकारची वायर असो, चालू असो वर बंद असो, त्याच्या हातात पडायला नको, त्याने तुलात घालायला नको. तसेच घरामध्ये जे काही प्लग सॉकेट जे काही असतील ते स्टँडर्डनुसार योग्य त्या उंचीवरच ठेवायला हवे. पण आजकाल कुणीही नियम कायदा रेग्युलेशन पाळायला तयार नाही आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या अथॉरिटी त्यासुद्धा तिकडे लक्ष देत नाही किंवा या गोष्टीची दखल घेत नाही. आणि अशा ज्या गोष्टी होतात मला वाटतं याची दखल कोणीच घेत नाही, कारण त्यांना ह्या गोष्टी दखलपात्र दिसत नाही, त्यांना काय महत्त्वाचे वाटते भगवान जाणे. म्हणून माझी सर्वांना विनंती की अशा घटना घडू नये म्हणून श्री संदीप साहूंनी जी विनंती केलेली आहे की कोई भी वायर चालू हो तो प्लीज बच्चों के पोस्ट से दूर रखे, फालतू के पोस्ट को हम शेयर करते हैं, अब कहीं और किसी के साथ ये हादसा ना हो. अँड आय ॲग्री टू दिस. म्हणून मंडळींनो, केव्हाही अतिशय महत्त्वाचे आणि सुरक्षित एकच गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत CEA रेग्युलेशन 2010 स्टँडर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स, तसेच CEA रेग्युलेशन 2011 सेफ्टी रिलेटेड टू सेफ्टी, या सगळ्या तरतुदी पाळल्या तर कुठेही वीज अपघात होणार नाही काही नाही. आणि माझी हे जे रेग्युलेशन कायदे जी मंडळी इम्प्लिमेंट करतात त्यांनी सिरियसली इम्प्लिमेंट करावी अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, कारण अशा घटना त्यांच्या घरीसुद्धा होणार नाही अशी कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही जर असेच काम चालू राहिले तर. असो, जास्त बोललो असेल तर मला क्षमा करा. माशेल रामदास खंडागळे, विचारशी फिंगर NSCB, नॅशनल शक्तीची मेंबर. आणि असे टेक्नोलॉजिकल व्हिडिओ पाहण्यासाठी काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू, नमस्कार.